सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित। सातारा दिनांक 31। जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 75 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे। कोरोनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 10, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 4, सदर बाजार 3, गडकराळी 2, लोधावडी 1, पाटकर 2, जिहे 1, देगाव रोड 1, अतीत 1, आसनगाव 1, नुने 1, कराड तालुक्यातील विद्यानगर 1, कोयना वसाहत 1, फलटण तालुक्यातील ननवरे वस्ती 1, कोळकी 1, जवानवाडी 1, साखरवाडी 1, मुरुंग खटाव तालुक्यातील आबाचीवाडी 1, वडूज 1, खटाव 2, आंबवडे 2, निमसोड 1, मान तालुक्यातील वरपुटे मलवडी 1, मसवड 3, मारडी 1, दहीवडी 1, गोंदोले बुद्रुक 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, एकसळ 1, वाठार किरोली 2, दुधी 1, रहिमतपूर 1, आदकी 1, आंबवडे 1, जावली तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील धावरवाडी 1, शिरवळ 1, सांगवी 1, वाई तालुक्यातील पसरणी 2, व्याहाळी 3, महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, पाचगणी 1, इतर 1, अंधोरी 1, बेलवडे 1, तडवळे 1, बाहेरील जिल्ह्यातील बारामती 2। एकूण नमुने 285,111, एकूण बाधित 54,831, घरी सोडण्यात आलेले 51,918, मृत्यू 1795, उपचारार्थ रुग्ण 1118।